नमस्कार मित्रगणो, जय गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुप्त आणि लुप्त होत असलेलं हेमाडपंथी शिवमंदिर. आता हेमाडपंथी शिवमंदिर ह्या आता आपण इकडे गाडीने आलेलो आहे आणि ह्या हायवेच्या बाजूला आपण आलेलो आहे. जर तुम्हाला या मंदिरास यायचं असेल तर ह्या शिवमंदिर पंढरपूरहून तुम्हाला मंगळवेढाला जाताना सिद्धेवाडी नावाचं गाव आहे आणि या हायवे लगतच, जो तुम्ही मागे बघता हायवे, या हायवे लगतच मांड नदीच्या पलीकडे हे मंदिर लागतं. आता तुम्ही जर बघितलं इकडे, ते बघा, ते मंगळवेढा इकडे दिसतंय. इकडनं हा जो रस्ता चालला आहे मंगळवेढाला चालला आहे आणि आपण इथे थांबलो आहे समोर. आणि ह्याच्या समोर इकडनं हा एक फाटा गेलेला आहे. या फाट्यातनं आपण आता खाली उतरून बघूया. अतिशय लुप्त होत चाललेलं मंदिर आहे. तर स्पेशली मला हे दाखवायचं आहे. आता इथे जर तुम्ही डावीकडे बघितलं तर एक छोटेसे तुम्हाला बैठी रचना दिसते. हे हेमाडपंथी रचना आहे. हे बाई, इकडे आपण आलो आहे आणि आता तुम्हाला हे दाखवतो. आधी पहिले बाहेरनं आपण बघूया याची रचना. याचं तुम्ही बघितलं तर पूर्ण बैठी रचना आहे आणि हेमाडपंथी असल्यामुळे याचं स्ट्रक्चर जे आहे फक्त दगडावर दगड ठेवून रचना केलेली आहे. तुम्ही हे बघू शकता इकडे. आधी आपण इकडनं हे बघूया. आपण याला मंडळी की प्रदक्षिणा मारू शकत नाही कारण हे शिवमंदिर आहे. शिवमंदिरला कधी प्रदक्षिणा मारायची नसते. तुम्ही इथे बघितलं तर हे बा, हे रचना आहे. त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. अतिशय हिडन टेम्पल आहे हे, गुप्त आणि लुप्त म्हणून मी म्हणतो याला. होत चाललेलं मंदिर आहे हे बघा. ही अशी रचना आहे, कोणाला कळणार पण नाही की ह्याच्या आतमध्ये मंदिर आहे. तर हे मंदिर तुम्हाला आता दाखवतो मी. आपण ह्याच्या आत जाऊया. आयुष तर आपल्याबरोबर आहेच. हाय आयुष, इकडनं आत जाऊया आपण. हे बघा, ह्याचं प्रवेशद्वार तुम्ही जर बघाल तर असं आहे. तुम्हाला थोडंसं लांबनं दाखवतो. ती रचना तुम्ही बघू शकता, हेमाडपंथी पूर्ण रचना आहे. आणि इकडे तुम्ही एंट्रीला जर बघाल तर इथे हा छोट असा घोडा आहे. हा, आणि हा इथे ठेवलेला आहे. आणि कुठेही असं जॉईंट तुम्हाला दिसत नाही याच्यामध्ये. कुठेही असं एक और एक फक्त दगडाची रचना केली आहे. आणि हा हे प्रवेशद्वार आहे, ह्याच्यातनं आत जाऊया. पूर्ण अंधारे, आपण आता आत जाऊया. ओम शिवाय. हे बघा, याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल पूर्ण अंधारे. जिकडनं हा जेवढा उजेड येतो आहे हा इथून, तेवढाच उजेड आहे. आणि हा उजेड पुढे पिंडीकडे पडतो आहे. आता आपण आत जाऊन बघूया. अतिशय सुंदर अशी रचना आहे. तुम्ही रचना बघा. बाहेर एवढं ऊन आहे तरी आतमध्ये एवढं गार वाटतं. याच्यामध्ये पूर्ण दगडाने बनलेली आहे मंदिर. हे बघा, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय. पहिले दर्शन घेऊया आपण. ओम शिवाय. आणि मी पिंड बघितली, केवढी मोठी पिंड आहे. पूर्ण अंधार आहे, फक्त एक बल्ब आहे इथे. आणि खूप कमी लोकांना हे माहिती आहे तुम्हाला याचं, हे सांगायचं तर. कारण हायवेने जाताना कळतच नाही की डावीकडे मंदिर आहे, कुठेही कळत दिसत नाही. बाहेरची जी मांडणी आहे ती पण चौकोनी मांडणी आहे. आणि ह्याचं एक रहस्य आहे, ते तुम्हाला मेन सांगायचं. त्यासाठी आज मी स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. या मंदिराचं तुम्ही जर बघितलं, ही मागच्या साईडला तुम्हाला एक चौकोनी हे दिसतं आहे. आणि या पिंडीच्या मागे
इथे आपण बघूया चौकोनी काय आहे ऍक्च्युली. हे बघा, हे आत्ता या इथे एक चौकोनी एक तुम्हाला दिसत आहे. तुम्ही जर बाजूला बघितलं तर आपण तर बाजूला मांड नदी आहे आणि सुरुवातीला या मांड नदीला जेव्हा पण इथे पाणी असतं त्यावेळेस जबरदस्त ओढ असते या मांड नदीला. आणि या मांड नदीतनं आता इथे ब्रिजेस झाले आहेत, पण आधी या साईडला मांड नदीच्या म्हणजे नदीच्या पलीकडे येण्यासाठी लोकांना इथे एक भुयारी मार्ग होता, तो त्या नदीच्या पलीकडनं लोक इकडनं डायरेक्ट बाहेर पडत. हे रहस्यमय हे एक मार्ग आहे हा, आणि या भुयारी मार्गाचा ते वापर करत असत आणि डायरेक्ट ते मंदिरामध्ये येत असत. आणि आता सध्या तुम्ही तो बघितला आहे समोर, तो बुजवलेला आहे कारण आता इथे ब्रिज जसं तयार झालेले आहेत त्याच्यामुळे या मंदिरात तुम्ही सहजरित्या पोचू शकता. पण सुरुवातीला हा रहस्यमय मार्ग होता तो या मांड नदीच्या पलीकडे जाऊन समोरच्या एका ठिकाणी ओपन होत असे, तिकडनं लोक येत असे आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी स्पेशली येत असे. तर असं तुम्ही दगडाची रचना मी एकदा परेकदा दाखवतो. असं रहस्यमय मंदिर आहे हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आता बघा आजच्या दिवशीही कोणी नाही आहे इथे. आपण बाहेर जाऊया, रचना बघूया परत एकदा. तुम्हाला बाजूला असे मांड नदी दाखवतो मी. शंभो शंभो ही रचना किती सुंदर आहे. नुसतं दगडावर चौकोनी दगडावर चौकोनी दगड रचलेले आहेत. आणि हा बाजूला हायवे आहे. हा जर तुम्ही समोर जर ब्रिज बघितला तर याच्या खाली जी नदी आहे ती मांड नदी आहे. पण बघूया आत्ता असं पात्र आता बऱ्यापैकी सुकलेलं आहे नदीचं, पण त्या तिथून हा खालनं भुयारी मार्ग निघायचा आणि मांड नदीच्या पलीकडे ओपन व्हायचा, म्हणजे तिकडनं सगळे दर्शनासाठी यात्रेकरू तिकडनं येत असत आणि या डायरेक्ट मंदिरामध्ये येत असत अशी कथा सांगितली जाते. तर हे एक सुंदर असं स्पॉट आहे जे तुम्हाला आज दाखवलं आहे. तर मला हेच सांगायचं आहे की असे नवीन 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 जागा बरेचसे आपल्या ह्याच्यामध्ये खूप गुप्त आहेत, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. आता पंढरपूरनं तुम्ही मंगळवेढा जेव्हा जाल त्यावेळेस तुम्ही या मंदिरात नक्की या, कारण अशा ठिकाणी येऊन तुम्हाला जो आस्वाद मिळतो तो खरंच मी शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. तर असे आपण नवीन 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 वेगवेगळे टेम्पल्स व्हिडिओज नवीन नवीन जागा एक्सप्लोर करत राहणार आहोत जयगुरुदेवामध्ये. तर जयगुरुदेवशी नेहमी तुम्हाला नवीन नवीन ज्याला पोचता येत नाही त्यांना मी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जाईल. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लोकांना दाखवा, शेअर करा की बाबा असे असे जागा आहेत जिथे आपण पोचू शकतो, सुंदर सुंदर जागा आहेत. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.